गुड मॉर्निंग स्टुडंट्स रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा टॉपिक आहे आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण टिपिकल फ्लॉरचं स्ट्रक्चर आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स याची इंट्रोडक्शन बघितली होती आता आपण स्ट्रक्चर ऑफ अँड्रोशियम अँड स्ट्रक्चर ऑफ अँथर हे दोन पॉईंट आज डिस्कस करायचे आहेत तर बघा आपण फर्स्ट पार्ट बघतोय आजच्या आपल्या टॉपिकमधला तो आहे अँड्रोशियम ठीक आहे तर आपण ज्या वेळेला टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर बघत होतो त्यावेळेला आपण काय म्हणत होतो तर फ्लॉरचं स्ट्रक्चर हे चार पार्टमध्ये डिवाइड होतं इट इज कॅलेक्स करोला अँड्रोशियम अँड गायनोशियम त्याच्यापैकी अँड्रोशियम आणि गायनोशियम याचं मिनिंग काय आहे तर अँड्रोशियम म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लार आणि गायनोशियम म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव पार्ट ऑफ द फ्लार ठीक आहे आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की प्लांटमधलं सेक्स्युअल रिप्रोडक्शन फ्लार थ्रू कॅरीड आऊट केलं जातं तर या फ्लारमध्ये जे काही अँड्रोशियम आणि गायनोशियम आहेत यांच्या मदतीनेच पुढची प्रोसिजर कॅरीड आउट केली जाते ज्याला आपण फर्टिलायझेशन झायगोट फॉर्मेशन आणि एम्ब्रिओनेसिस असं म्हणतो बरोबर आहे तर आता हे जो काही अँड्रोशियम आहे याचा स्ट्रक्चर कसं आहे बघा तर आपण नेहमी म्हणतो की जे काही अँड्रोशियम आहेत हे अँड्रोशियम फ्लारच्या स्टॉकला सिच्युएटेड असतात आणि त्यांचा जो काही आपण मोस्ट क्राऊन लाईक स्ट्रक्चर जो आहे या स्ट्रक्चरमध्ये पोलन ग्रेन्स असतात आता यांचं स्ट्रक्चर इन डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया तर बघा अँड्रोशियम म्हणजे मेलिप्रोडक्टिव पार्ट याचे कोणते कोणते स पार्ट्स आहेत तर हा आहे फिलामेंट जो खालच्या फ्लॉरच्या स्टॉकला अटॅच असतो ठीक आहे हा आहे ट्यूबलाईक स्ट्रक्चर फिलामेंट बरोबर इथे मध्ये असतो कनेक्टिव आणि सगळ्यात वरती जो क्राउन लाईक प्रोजेक्शन आहे हेड लाइक प्रोजेक्शन जो आहे त्याला म्हणतात अँथोर सर so, तुम्ही असं म्हणू शकता की अँड्रोशियम इज थ्री पार्ट इट इज अँथर कनेक्टिव्ह अँड फिलामेंट ठीक आहे आता हा जो वरचा सगळ्यात मोठा पार्ट तुम्हाला दिसतो येलो कलरमध्ये ज्याला आपण अँथर म्हणतोय याच्या आतमध्ये छोटेसे पोर्स असतात ठीक आहे या पोर्सना तुम्ही म्हणायचं पोलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर्स काय म्हणायचं पोलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर्स पोलन ग्रेन्स हे रिप्रोडक्शनमध्ये इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतात कारण त्यांनाच आपण सेक्स सेल म्हणून कन्सिडर करत so, असतो सो एंथर सैक ॲक्च्युली या पोलन ग्रेनला प्रोटेक्ट करत असते ॲज वेल well ॲज नरीश करत असते ठीक आहे आता अँड्रोशियम जे आहे बऱ्याचशा तुम्ही ज्या वेळेला रेफरन्स बुक किंवा टेक्स्ट बुक वाचताय त्यावेळेला अँड्रोशियमच्या जागी स्टॅमेन असाही वर्ड वापरलेला असतो स्टॅमेन आणि अँड्रोशियम या दोघांचं मिनिंग एकच आहे पण ज्यावेळेला फक्त आपण एक, एक स्ट्रक्चर कन्सिडर करतो त्यावेळेला तो असतो स्टॅमेन आणि ज्यावेळेला आपण सगळे सगळे फिलामेंट आणि अँथर एकत्रितरित्या कन्सिडर करतो किंवा ज्या वेळेला नंबर ऑफ स्टॅमिन एकत्र येतात त्यावेळेला तो होतो अँड्रोशियम ठीक आहे आता आपण जो पॉइंट बघणार आहे तो आहे टाईप्स ऑफ अँथर अँथर जनरली स्ट्रक्चरनुसार दोन पार्टमध्ये डिवाइड होतो पहिला टाईप जो आहे तो आहे मोनोथिकस अँथर आणि दुसरा जो पॉईंट आहे किंवा टाईप आहे तो आहे डायथिकस अँथर आता हे स्ट्रक्चरनुसार कसे वेगवेगळे असतात बघा जर एखाद्या पोलन ग्रेनमध्ये दोन पोलन सॅग असतील बघा इथे दोन पोलन सॅग आहेत का अशा पद्धतीनं दोन पोलन सॅग असतील तर तो, तो असतो मोनोथिकस अँथर आणि सपोज एखाद्या अँथरच्या स्ट्रक्चरमध्ये चार पोलन सॅग असतील वन टू थ्री फोर अशा पद्धतीनं तर त्या असतात दायथिकस अँथर ठीक आहे आता बघा ज्या वेळेला डायथिकस अँथर आपण कन्सिडर करतो आणि त्याचा आपण सेक्शन घेणार आहे त्यावेळेला त्याचा सेक्शन तुम्हाला दोन लोपमध्ये दिसतो ठीक आहे दोन लोब मध्ये दिसतो म्हणजे कसा दिसतो तर बघा हा आहे डायथिकस अँथर या डायथिकस अँथरमध्ये हा एक लोप आणि हा एक लोप असे दोन लोप दिसतात पण पोलन सॅक किती आहेत तर जनरली त्या चार आहेत ठीक आहे त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जर पोलन सॅक चार असतील तर लोब नेहमी किती असतात दोन असतात आता स्पेसिस वाईज मोनोथिकस अँथर आणि डायथिकस अँथर हे वेगवेगळ्या वेग प्लांटमध्ये तुम्हाला दिसतात आता आपण जो नेक्स्ट पॉईंट बघणार आहे तो आहे स्ट्रक्चर ऑफ अँथर आता आपण बघितलं की अँथर कुठे असतात तर जी पोलन सॅग आहे किंवा जो अँथर आहे या अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन सिच्युएटेड असतात हे पोलन ग्रेन आपल्या ह्या अँथरच्या आतमध्ये सिच्युएटेड असतात आणि हा जो अँथर आहे हा अँथर या पोलन ग्रेनला नरिश करत असतो आता हा अँथर कोणत्या कोणत्या सेल बनला बनलाय आणि ॲक्च्युली या सेलरचं से लोकेशन कुठे असतो हे आता आपण बघूया तर पहिला पॉईंट काय आहे बघा इन स्ट्रक्चर ऑफ अँथर हेड्रोजनसिटी अराईज वेन सम हायपोटर्मल सेल गेट ट्रान्सफॉर्म टू अ ग्रुप ऑफ सेल इन्स पोरेजियम गिव्हराइड स्पोर्स मिन्स पोलन ग्रेन्स आता याचं मिनिंग काय आहे बघा हॅट्रोजेनसिटी म्हणजे काय तर ज्या वेळेला सेल्स लोकेशननुसार वेगवेगळ्या फंक्शन्स पफॉर्म करतात त्यावेळेला त्यांना हॅट्रोजेनसिटी असं म्हणायचं ठीक आहे म्हणजे प्रत्येक सेल ही वेगळं वेगळं फंक्शन पफॉर्म करणार आहे आणि हे फंक्शन त्याच्या लोकेशननुसार असेल आता ही जी काय हॅट्रोजेनसिटी आहे हे कुणामुळे जनरेट होते तर बिकॉज ऑफ हायपोडर्मल सेल हायपोटर्मलचं मिनिंग काय आहे बघा हायपो म्हणजे इनर साईड आणि डर्मल म्हणजे सेल मग ज्या सेल आणठाच्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात इनर मोस्ट असतात त्यांना म्हणतो आपण हायपोटर्मल सेल्स आणि ह्या हायपोडर्मल सेल्सस हेट्रोजेनसिटी ह्या डेव्हलप करत असतात ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा ही जी काय इनर लेअर ऑफ सेल आहे ही इनर लेअर सेल काय तयार करते तर हे जे काही तुम्हाला इनर साईडमध्ये दिसतात हे छोटे छोटे जे स्पोर्स जे दिसतात हे स्पोर्स जनरेट करते ठीक आहे आता हा जो पॉईंट आहे ज्या वेळेला आपण सगळे स्ट्रक्चर आणि लेअर्स बघू त्यावेळेला तुमच्या आणखी चांगल्या पद्धतीने लक्षात येईल नेक्स्ट <laughs> पॉईंट काय आहे बघा आर्किस्पोरल सेल्स डिवाइड्स इनटू द इनर स्पोरेंजियल सेल अँड आउटर पॅरेंटियल सेल्स ठीक आहे तर आर्किस्पोरल सेल्स म्हणजे कोण तर दुसरे तिसरे कोणी नसून तर स्पोर मदर सेल्स किंवा तुम्ही म्हणू शकता तर पोलन ग्रेन मदर सेल ज्या सेल पोलन ग्रेनला डेव्हलप करतात त्या सेल म्हणजे आर्किस्पोरल सेल हा जनरली कुठे सिच्युएटेड असतात तर सगळ्यात इनर मोस्ट लेअरला ठीक आहे आणि ही सगळ्यात इनर मोस्ट लेअर जी आहे हीच रिस्पॉन्सिबल असते पोलन ग्रेनला डेव्हलप करायला आणि या लेअरला किंवा या तुम्ही काय म्हणणार तर आर्केस्पोर सेल्स किंवा स्पोर मदर सेल्स दोघांचं मिनिंग एकच आहे आता ज्या वेळेला आपण मॅच्युअर अँथर कन्सिडर करतो त्यावेळेला हा अँथर चार लेअरमध्ये डिवाइड होतो ठीक आहे आता हे चार लेअर कोणते कोणते ते आता आपण बघूया सगळ्यात बाहेरचा सगळ्यात आउटर मोस्ट जो लेअर तुम्हाला दिसतोय त्यांच्या सेल जनरली कशा आहेत तर अशा टाईपमध्ये आहेत बघा ठीक आहे स्क्वेअर लाईक आणि त्यांचे एजेस शार्प नाही आहेत तर राऊंड आहेत तर हा असा जो सगळ्यात आउटर मोस्ट लेअर जो आहे हा आउटर मोस्ट लेअरला तुम्ही काय म्हणतोय तर इपिडर्मिस लेअर कोणता लेअर इपिडर्मिस लेअर ठीक आहे या इपिडर्मिस लेअरमध्ये जेवढ्या सगळ्या सेल्स आहेत ह्या काय फंक्शन परफॉर्म करतात तर त्यांचं मेन फंक्शन आहे प्रोटेक्शन ऑफ पर्टिक्युलर लेअर ऑर इनसाइड लेअर ठीक आहे ज्या आतमधले लेअर तुम्हाला दिसत आहेत या सगळ्यांचं प्रोटेक्शन करायचं काम या इपिडर्मिसनं करायचं असतं आणि ह्या जो इपिडर्मिस लेअर आहे हा कुणापासून बनलेला असतो तर ट्युब्युलर सेल्सने ठीक आहे किंवा फ्लॅट सेल्सने बनलेला असतो हा सिंगल लेअर आहे आणि हा सिंगल लेअर जनरली आतमधल्या लेअरपेक्षा थोडासा कमी मॉइस्ट आणि थोडासा रिजिड असतो थो। ठीक आहे आता नेक्स्ट पॉईंट बघूया तर ह्या इपिडर्मिसच्या आतमध्ये इपिडर्मिस म्हणजे आउटरमोस्ट लेअर जो आहे त्याच्या आतमध्ये जी काही लेअर आहे बघा ही लेअर दिसते का तुम्हाला फेंट पिंक कलरची जी तुम्हाला आता दिसते लेअर याला म्हणतात एन्ड्रोथेसियम लेअर ठीक आहे जनरली ह्या एन्डोथेसियम लेअरला सब इपिडेनमल लेअर असं सुद्धा म्हटलं जातं आणि ह्या सेल्स ज्या आहेत या, या थोड्याशा इलॉंगेटेड असतात थोड्याशा मोठ्या असतात त्याचबरोबर त्या सुद्धा नकळत फ्लॅट असतात पण आणखी महत्वाची गोष्ट आउटर लेअरपेक्षा आणि सगळ्यात इनर मोस्ट लेअरपेक्षा यांचा थिकनेस जो आहे हा थिकनेस थोडासा जास्त असतो ठीक आहे बघा इपिडर्मिस लेअर म्हणजे आउटर मोस्ट लेअर एन्डोथेसियम लेअर हा इपिडर्मिस लेअरच्या आतमध्ये असतो आणि हा जनरली फ्लॅट आणि थिक सेलचा लेअर आहे हा सुद्धा सिंगल सेलच्या लेअरने बनलेला असतो आणि याचं कामसुद्धा प्रोटेक्शन आहे आता हे दोन लेअर आपण बघितले ज्यांचं जनरली काम प्रोटेक्शन असतं तर त्याच्या आतमध्ये कोण असतं तर एन्डोथेसियम इज फॉलोड बाय मिडल लेअर ठीक आहे हे जे सगळ्या छोट्या छोट्या अशा सेल्स तुम्हाला दिसत आहेत का त्यांचा डायमीटर आणि लेंथ जनरली एकसारखी आहे ठीक आहे तर हा लेअर जो आहे आत्ता मी तुम्हाला इथे हायलाईट करून दाखवते तो लेअर जो आहे या लेअरला म्हणतात मिडल लेअर ठीक आहे हा मिडल लेअर जनरली थीन सेलपासून बनलेला असतो यांची सेलवॉल जी आहे ती एकदम थीन असते पातळ असते डेलिकेट असते आणि हा लेअर जनरली दोन ते तीन सेलच्या लेअर्सपासून बनलेला असतो त्यांच्यामध्ये स्पॉन्जिनेस आणि बाउन्सिनेस असतो आणि जनरली ह्या इपिडर्मिस लेअर आणि एन्टोथेसियम लेअरपेक्षा मॉइस्ट असतात आता हा मिडल लेअर ज्या वेळेला संपतो त्यावेळेला हे जे काही चार तुम्हाला राऊंड प्रोजेक्शन दिसत आहेत यांच्या आतमध्ये असे मॉइन्स्टर टीथ लाईक प्रोजेक्शन्स असतात कोनिकल शेपमध्ये सेल्स असतात ठीक आहे तर ह्या सेल्स ज्या आहेत त्यांना म्हणतो आपण टेप्टम ठीक आहे आणि ह्या टेप्टम हा एक इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतो तो तर काय करतो या आतमधल्या ज्या सगळ्यात इम्पॉर्टंट सेल्स आहेत ज्याला आपण काय म्हणतो तर स्पोरेंजिनियस टिश्यू म्हणजेच मायक्रोस्पोर मदर सेल्स म्हणजेच कोण तर पोलन ग्रेन तयार करणाऱ्या सेल्स या सेल्सना नरिश करायचं मॉइस्ड ठेवायचं आणि प्रोटेक्शन करायचं काम हा टेप्टम लेअर करत असतो ठीक आहे चार कोणते कोणते लेअर तुम्हाला समजलेत का तर सगळ्यात आउटर आहे तो इपिडर्मिस त्याच्या आतमध्ये एंडोथेसियम एंडोथेसियमच्या आतमध्ये कोण तर मिडल लेअर आणि मिडल लेअरच्या आतमध्ये टेप्टम असतो ठीक आहे आता आपण बाहेरून आतमध्ये कसे लेअर्स असतात ते बघितले आता आपण काय करूया आतमधून बाहेर कशा पद्धतीनं लेअर्स असतात ते बघूया तर बघा सगळ्यात आतमध्ये पोलन सॅक जे आहे त्याच्यामध्ये ज्या जो दोन लोब्स तुम्हाला दिसत आहेत इथे तुम्हाला चार बॉल लाईक प्रोजेक्शन दिसत आहेत तर ह्या ज्या सेल सिच्युएटेड आहेत जनरली मायक्रोस्पोर मदर सेलच्या बाहेर त्यांना आपण म्हणतो टेप्टम टेप्टम हे जनरली कोनिकल असतात आणि हे नरिशमेंट आणि प्रोटेक्शनचं काम करतात त्याच्या बाहेर असतो मिडल लेअर हा जनरली मॉइस्ट डेलिकेट थिन सेल्स सेल्सपासून बनलेला असतो त्याच्या बाहेर कोण असतो तर असतो एंडोथेसियम याच्यामधल्या सेल जनरली इलाँगेटेड थोड्याशा मोठ्या असतात आणि सगळ्यात बाहेरचा सिंगल लेअर मेम्ब्रेन जो आहे त्याला आपण काय म्हणतो इपिडर्मिस ठीक आहे अशा पद्धतीनं हा जो काही अँथर आहे या अँथरचे चार लेअर्स असतात आता ऍक्च्युली टेप्टमच्या आतमध्ये कोण असतं ते बघा तर हे टेप्टम जे आहेत ह्या टेप्टमच्या आतमध्ये तुम्हाला कोण दिसतील तर पोलन ग्रेन्स ठीक आहे आणि ह्या पोलन ग्रेन्सना कोण तयार करतं मी मगासपासून तुम्हाला दोन वेळा सांगितलं तर पोलन ग्रेन्सला तयार करणारा जो काही लेअर आहे त्याला म्हणतात मायक्रोस्पियर मदर सेल ठीक आहे हा मायक्रोस्पोअर मदर सेल जनरली मायक्रोस्पोअर्सना म्हणजेच पोलन ग्रेन्सना तयार करत असतो ठीक आहे आणि प्रोसिजर जे आहे पोलन ग्रेनला तयार करण्याची त्याला आपण म्हणतो मायक्रोस्पोरेंजनेसिस पोलन ग्रेनचं दुसरं नाव काय आहे मायक्रोस्पोर्स आणि त्यामुळे मायक्रोस्पोर्स म्हणजे पोलन ग्रेन तयार करण्याची जी काही प्रोसिजर आहे किंवा ज्या स्टेप्स कॅरीड आउट केल्या जातात त्याला आपण काय म्हणतो मायक्रोस्परेंजेनेसिस तर आता आपण स्ट्रक्चर ऑफ अँथर बघितलं आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया तर या स्क्रीनमध्ये मी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ अँथर सो इंपॉर्टेंट पॉइंट सांगितलेत हवा त तुम्ही याचा स्क्रीनशॉट्स काढून घ्या बघा एकदम शॉर्ट रिकॅप घेते इंटर हॅज फोर लेर मेम्ब्रेन ठीक आहे तर जो सगळ्यात आउटर मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणतो आपण एपिडर्मल लेयर इट इज यूनिलर मेम्ब्रेन बिलो दैट एंडोथेसियम लेयर इज देयर ओके एनडोथेसियमच्या आतमध्ये कोण असतो मिडल लेअर इट इज जनरली हॅज टू टू थ्री लेअर कंपार्टमेंट आणि इट इज जनरली मेडअप ऑफ पॅरनकॅमॅटियस टिशूज पॅरनकॅमॅटियस सेल्स आणि सगळ्यात आतमध्ये कोण असतो टेप्टम इनर मोस्ट लेअर विच जनरली प्रोड्यूस मायक्रोस्पोरेंजियम ऑर पोलन ग्रेन्स तर इथं मी तुम्हाला मायक्रोस्पोरेन्जिनसिसची साइंटिफिक डेफिनेशन संगित है ठीक संग है तो इतने का संगित है द इवेंट इन विच फॉर्मेशन ऑफ हैप्लॉइड यूनिसेल्युलर माइक्रोस्पोर्स आर फॉर्म्ड दिस प्रोसिजर इज नोन एज और दिस स्टेप इज नोन एज माइक्रोस्पोरेंजनेसिस ठीक है तो युनिसेल्युलर है ज्या पद्धतीनं मायक्रोस्पोर जनरेट होतात कुणापासून तयार होतात तर मायक्रोस्पियर मदर सेल्सपासून ही जी काही प्रोसिजर आहे त्याला आपण मायक्रोस्पोरन जनरेसिस असं म्हणतो तर आता आपण बघतो स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन म्हणजे स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर ठीक आहे तर बघा हे जे काही पोलन ग्रेन्स आहेत हे पोलन ग्रेनचं नेचर कसं असतं फर्स्ट ऑफ ऑल दे आर टोटली नॉन मोटाईल दे आर ऑलवेज हॅपलायड इन नेचर अँड हॅज युनिसेल्युलर बॉडी विथ सिंगल nucleus ठीक आहे नेहमी लक्षात ठेवायचं की पोलन ग्रेन म्हणजे एक्सेक्स सेल आहे मेल सेक्स सेल आहे आणि ज्या काही जर्म सेल्स असतात ह्या नेहमी कशा असतात हॅप्लॉईड नेचरमध्ये असतात म्हणून पोलन ग्रेन हे कसे असतात हॅप्लॉईड युनिसेल्युलर नॉन मोटाईल अँड हॅज सिंगल न्यूक्लियस ठीक आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आता सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट आहे की हे जे काही मायक्रोस्पोर्स आहेत हे मायक्रोस्पोर जनरली दोन लेअरपासून बनलेले असतात आणि ह्या दोन लेअरला तुम्ही काय म्हणतो तर स्पोरोडम या दोन लेअरला काय म्हणायचं स्पोरोडम बघा कोणते कोणते दोन लेअर आहेत तर सगळ्यात आउटर मोस्ट जो आहे तो आहे एक्झाईन एक्झाईनच्या आतमध्ये असतो इन्टाईन आणि ह्या दोन लेअरला एकत्रितरित्या म्हणायचं स्पोरोडोम ठीक आहे आता एक्झाईन आणि एन्टाईनचं ॲक्च्युली स्ट्रक्चर कसं असतं तर एक्झाईन जो आहे हा एक्झाईन कसा आहे तर ठीक आहे त्याच्याबरोबर त्याचं जे स्ट्रक्चर था। था आहे ते कॉम्प्लेक्स आहे बरं का आणि नेहमी सी क्यूला जो काही क्वेश्चन विचारतात हा पॉईंट अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचा तर हा एक्झाईन जो आहे हा नॉन बायोडिग्रेडेबल आहे म्हणजेच ज्या वेळेला जमिनीमध्ये हे ग्रेन्स पडतात किंवा अदर कोणत्याही सोर्समध्ये ते असतात त्यावेळेला कोणत्याही पद्धतीनं त्यांचं डिग्रेडेशन होत नाही ठीक आहे ते नॉन बायोडिग्रेडेबल आहेत कोणताही मायक्रोमॉलिक्युल किंवा कोणताही मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम त्यांचं डिग्रेडेशन घडवून आणू शकत नाही एक्झाईन आर ऑलवेज नॉन बायोडिग्रेडेबल ठीक ता आहे तर त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे नॉन बायोडिग्रेडेबल हे कुणामुळे तयार होतं तर ता त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक प्रोटीन असतो सबस्टन्स असतो त्याला म्हणायचं स्पोरोपॉलेनिन आणि ह्या स्पोरोपॉलेनिनमुळेच ते नॉन बायोडिग्रेडेबल बनतात ठीक आहे तर ह्या एक्झाईनच्या आतमध्ये जो लेअर आहे तो आहे कोण तर एन्टाईन एक्झाईन तुम्हाला कसा दिसतो आहे तर मॉन्स्टर तिथला एक प्रोजेक्शन्स दिसतात का तुम्हाला इथे रफ आहे तो आणि एंटाईन कसा आहे तर परफेक्टली राऊंड अँड स्मूथ आणि हा जो काही एंटाईन आहे हा एंटाईन स्पेसिफिक प्रोटीनपासून बनलेला असतो आणि काही शुगरपासून बनलेला असतो तर तो बनलेला असतो सेल्युलोज आणि पॅक्टिनपासून ठीक आहे एक्झाईन कुणापासून बनलेला असतो तर स्पोरोपॉलेनिन आणि एंटाईन कुणापासून बनलेला असतो सेल्युलोज आणि पॅक्टिनपासून ठीक आहे तर त्याच्या आतमध्ये म्हणजे एक्झाईनच्या आतमध्ये कशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं बघा तर एक्झाईनच्या आतमध्ये कोण आहे तर सायटोप्लाझम आहे ठीक आहे आणि हा सायटोप्लाझम जो आहे हा अशा पद्धतीने सिच्युएटेड असतो थो। याच्यामध्ये थोडे थोडेसे वॅक्युम मॉलिक्युल्स पण असतात थोडेसे व्हॅक्युल्स पण असतात ज्यांच्यामध्ये ॲक्च्युली कोणताही पार्ट सिच्युएटेड नसतो आणि त्यानंतर या मायक्रोस्पोरमध्ये एक न्यूक्लियस असतो आता तुम्हाला इथे दोन असे पार्टिशन दिसतील हा एक पार्ट आणि हा एक पार्ट आता इथे अशी डायग्राम यासाठी दाखवलेली आहे ज्या वेळेला ग्रेन स्टिग्मावरती रुजू होतो म्हणजे प्रीफर्टिलायझेशनची प्रोसिजर ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेला अशा टाईपचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसत असतं थो। थोडक्यात ट्यूब सेल म्हणजे काय आणि जनरेटिव्ह सेल म्हणजे काय हे जा पार्ट आहे हा पार्ट आपण फर्टिलायझेशनच्या वेळेला बघूया फक्त आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की एंटायनच्या आतमध्ये एक सिंगल न्यूक्लियस असतो आणि त्याबरोबर सायटोप्लाझम सुद्धा सिच्युएटेड असतो ठीक आहे आता आपण स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्फोर बघितल्या आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघायचंय तर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमॅटोफाई हा पॉईंट तुम्ही वाचून ठेवायचा आहे तर आता आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया बाय